येळ्ळूर शिवार आहे मित्रांनो, आणि बेळगावशी बघत असतील तर ओळखत असतील, ही आळी ज्याला म्हणतो आपण, काकडी आणि टरबूजची आळी आहेत. आणि माझ्या गावातले म्हणण्यापेक्षा माझ्या गल्लीतले काही सहकारी आहेत, आणि तिथं मालक कुठे गेला तो, महादेव नावगेकर. कोण बघितलं साहेब ते काल? नाही मुलाना पहिला दिसला, मग ते दोन्ही पण दिसले एकदमच. तर मित्रांनो, काल पण येऊन गेलो होतो, त्यांनी फोन केले तेव्हा वेळ झाला होता, तेव्हा त्यासाठी आम्ही सकाळी ते साप काढण्याचा प्रयत्न केला. एक नसून दोन साप आहेत, लक्षात घ्या. लहान मुलांनी बघितलं असं त्यांनी मला सांगितलं होतं. हा तात्पुरता झेरा म्हणजे तात्पुरती विहीर म्हणतो आपण याला शेतात, नंतर आणि परत आळ्यांचं काम झाल्यानंतर ही बंद केली जाते. आणि या ठिकाणी मी माझ्यासोबत शिवानी पण आहे, आणि विहिरीत दोन, ह्या विहिरीत तात्पुरती विहीर ज्याला झेरा म्हणतात, त्यात तुम्हाला आता दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि धोकादायक पण ठिकाण आहे, लक्षात घ्या. आणि धोकादायक साप आहेत, मी निरीक्षण करून बघू शकता. हे अशा प्रकारे तो नाग पडलेले आहेत. शिवानी उतरेल काय? मी उतरू? काय कारण असतील याच्यात पडले दोन नाग एकाच वेळेला? मीटिंग मध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे, म्हणजे मिलन काळात जुळतात, त्यामुळे साप आहेत ते. आणि बहुतेक आणि म्हणजे सापांना कळत नाही की हा झेरा ना, आता साधा माणूस जरी असला तर त्याला कळणार नाही की हे असंच इन्सिडेंट होत राहतात. साप ते मग चुकून त्यात मध्ये पडलेत ते काय. आणि कसं आहे, धाबा ज्याला आपण म्हणतो हे बांधलेलं असतात, त्यात उंदरं जास्त असतात आणि त्याला खाण्यासाठी साप येतात. आता लास्ट टाइम आम्ही धामण पकडले, एका बरोबर दुसरा पण येऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दर्शकासाठी महत्वाचं आहे, साप सापांना पण खातात. असंही होऊ शकतं की एक नागाला दुसरा खाऊ शकतोय, पण मेलन काळ सुरू झालेला फेब्रुवारी महिने असल्यामुळे त्यामुळे अशा वेळेला दोन्ही साप पडण्याची शक्यता आहे. बाजूला आम्ही शक्यता पण असू शकते, एक साप मोठा वाटायला आणि एक साप लहान वाटतोय. सापांमध्ये कसं असते, मादी ही नर सापापेक्षा मोठी काही जातीमध्ये. तर आता बघूया, आता ट्राय करूया, प्रयत्न करूया. दोन्ही पण हे रागीट साप आहेत. एक साप हातामध्ये आलाय, आता दुसरा साप मी पकडेन. एकदम माझ्या पायाच्या जवळ आहे साप आणि खूप डेंजर सिच्युएशन आहे, तुम्ही बघू शकताय. आणि एक हात आता साप हा मी सरांकडे देईल. एक 5 मिनिटांना फोन करा की जरा हे आले. अरे बापरे, धोका एक ठिकाण होता, अडचण होती मित्रांनो, पण प्रयत्न करावा लागतात आणि धोका पण कधी कधी पत्करावा लागतोय. आणि हा नर आहे, स्पष्ट आपल्याला बघण्यात दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. हा नर आहे, दोन्ही बाजू शिष्ण दिसत आहेत. जवळन जर निरीक्षण केलं तर, पण मित्रांना आमच्या फोन दिल्यामुळे ते थोडं कमी हे आहे, पण तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला दोन शिष्ण दिसतात, तो नर असतो लक्षात घ्या. आणि फार चुकून असं दाखवता येतं, नर मादीमध्ये फरक जास्त नसतो लक्षात घ्या. मादीची आणि नराची शेपटीमधला अंतर जो आहे गुदद्वारापासून, ते कमी जास्त असू शकतंय. पण तुम्ही आता बघू शकता, दुरून पण थोडा आला असणार, आता त्यानं गुदद्वार बंद केलं लक्षात घ्या, म्हणजे शौच करायची जागा. आणि हे 100% नर आहे लक्षात घ्या, ती मादी आहे का नर आहे बघावं लागेल आणि त्याच्या नंतर कारण ओळखता येतील. पण मिलन काळ असल्यामुळे ही नर मादी असू शकतोय. धोका पत्करवला आणि शिवानी पास करली होती, आता यायला पहिला बंद करतोय. पहिला एक साप पकडून झाला आणि आता काकडी खाण्यासाठी आम्ही ब्रेक घेतलाय. आता दुसरा साप खाली उतरलेला हातात होता साप, पण हा जास्त रागीट आहे आणि जी शिडी होती त्याला ग्रीप पकडत होता आणि चावायचा प्रयत्न करत होता, त्यामुळे आम्ही रिस्क घेतली नाही. आता या फावड्यांना ट्राय करायला बघूया आता.
तर हा साप आता वरती आलाय, खाली जात होता पण ऍक्शन घेतली. बघू शकता एवढं थकवलं या सापानं, खूप रागीट आहे. मग अशी जो साप पकडला होता त्याच्यापेक्षा हा खूप रागीट आहे आणि साईज तेवढाच आहे. आणि हा सुद्धा नरच आहे. दोन्ही हे साप नर जातीचे आहेत, हे मेटिंग मधले नसून. जे आम्ही म्हटलं की साप सापाला खातात किंवा तिथं उंदरं असतात त्यामुळे ते खाण्यासाठी हे दोन्ही साप तिथं आले असावे आणि तिथंच मग चुकून त्या झेरामध्ये पडले. तर असे इन्सिडेंट्स होत असतात. आपले जसे अपघात होतात त्याचप्रमाणे सापाचे म्हणजे कुठल्याही प्राण्याचे असे होतात. त्यामुळे याचा काही धोका नव्हता, ते आतमध्ये पडले त्यामुळे आम्हाला काही केलं नसतं. पण त्याला वरती येता येत नव्हतं. ह्याला वाचवण्यासाठी आम्ही इथं आले. शेतातले साप पकडायचे असं आम्ही नेहमी म्हणतो, पण याला पकडण्याची गरजच होती कारण साप मेले असते. थोड्या दिवसांनी ते साप मेले असते त्यामुळे यांना आम्ही इथं बाहेर काढलंय. खूप मोठे साप आहेत, रागीट आहेत. साप पकडताना अशी रिस्क घ्यावी लागते, सापाचा जीव वाचवायचा आहे तर. त्यामुळे तर बघा, काल एक शेतकरी म्हणत होते इथले की इथं गवत टाका आणि जाळून टाका म्हणजे दोन साप मरून जातील तिथं, जसं म्हणत होते. पण म्हणून शेतात साप का पकडायचे की शेतकरीच लोक शेता सापाला मारतात, त्यामुळे सापाचा जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू करावा लागतोय. शेतकऱ्याला तसा काही धोका नाही आहे सापाचा. चुकून हात पाय पडला तर चावू शकतो, नाही म्हणत नाही मी, पण हे कुठं पण होऊ शकते. शेतकऱ्याला तसं नाही, शेतकऱ्याचा खरा साप हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे म्हणतात, पण शेतकऱ्यांना ते कळत नाही. साप जे उंदरं असतात त्याची पिकाची जी नासाडी होते त्यामुळे त्याची भरपाई हा साप करतो म्हणावं लागेल, कारण उंदरांना खाण्याचं काम हा साप करतो. त्यामुळे असं शेतकरी पण समजून घेत नाही, सापाला मारण्याचा प्रयत्न होत होता. काल मी काल आले नव्हते पण आता मला समजलं की असं म्हणत होते म्हणून, तर त्यामुळे सापाला मी रेस्क्यू केलंय. ठीक आहे, बंद करूया याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. सर्पमित्र आनंद चिट्टी आमचा जो यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल प्लीज सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या माहितींसाठी. कारण आमचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही स्टंट म्हणून न बघता माहितीसाठी बघावी ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.